राजेंद्र क्लॉथ, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम, राजेंद्र फॅशन, राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर। नगरच्या केडगाव मधील शिवसैनिकांचं हत्याकांड प्रकरण ताजं असतानाच आता जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन तरुण कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्यामुळं जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात या दोघांच्या हत्येच्या निषेधार्थ 29 एप्रिलला ग्रामस्थांच्या वतीनं जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। तर या हत्याकांडामुळे जामखेड शहरामधील वातावरण चिघळलं असल्यामुळं परिसरामध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय। जामखेडमध्ये बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्स समोर शनिवारी संध्याकाळी 6:15 अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात वय 30 वर्ष आणि कार्यकर्ता राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात अशी हत्या झालेल्या या दोघांची नावं आहेत। राजकीय फलक लावण्यावरून गेल्या वर्षी झालेल्या वादामधून ही हत्या झाल्याची तक्रार योगेश राळेभातचा भाऊ कृष्णा राळेभात यांनी दिली आहे। तर या प्रकरणी गोविंद दत्ता गायकवाड राहणार तेलंगशी याच्यासह इतर 4 ते 5 जणांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। हे उलट उद्या महाराष्ट्रातील गुन्हेगारीचं एक ठिकाण होणार आहे आणि याला सत्ताधारी पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे असा आमचा थेट आरोप आहे। आपल्या जामखेड मतदारसंघामध्ये झालेल्या घटनेची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांना मिळताच ते तात्काळ जिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल झाले। तर यावेळी मृताचे नातेवाईक आणि जमा झालेल्या नागरिकांकडून शिंदेच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शनिवारी सायंकाळी गोळीबारामध्ये जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना नगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मॅक्स केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केलं। दोनही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले। तर या ठिकाणी मोठी गर्दी झाली। तुमच्या मतदारसंघात चाललंय काय? किरकोळ भांडणं झाली तरी पिस्तुलातून गोळीबार केला जातोय। तुम्ही नगरचं बिहार केलंय। काल केडगावमध्ये दुहेरी हत्याकांड घडलंय तर आज तुमच्याच मतदारसंघामध्ये दोघांची हत्या झाली आहे, याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थितांनी आणि नातेवाईकांनी पालकमंत्री राम शिंदे यांना केला। त्यानंतर पालकमंत्री शिंदे रुग्णालयाच्या आतमध्ये गेले असता जामखेडच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयाचं गेट बंद केलं। यामुळे पालकमंत्री आत कोंडले गेले तर बाहेर जमाव त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत होता। तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचं लक्ष असतं तर या दोघा तरुणांचा बळी गेला नसता, तुम्हालाच या गुन्ह्यामध्ये आरोपी करावं अशी आमची मागणी आहे, असं या जमावातील काही जणांनी सांगितलं। तर नामदार शिंदे यांच्यावर रोषही व्यक्त केला। जामखेड पोलीस स्टेशनला 12 PI आतापर्यंत येऊन गेलेले, प्रत्येक 2-3 महिन्याला PI बदलतोय आणि पोलीस जर कंटिन्यू बदलत राहिले तर त्यांची दहशत आणि त्यांची शिस्त या गावाला राहत नाही आणि हेच पालकमंत्र्याला या ठिकाणी करायचं जाणीवपूर्वक अशा पद्धतीने केलं जातंय आणि म्हणून जामखेड आता बिहारच झालेलं आहे। नगर जिल्ह्यात अशा घटना होत आहेत की ज्यामध्ये राजकीय दबावातून माणसं मारली जात आहेत। जामखेडमध्ये गेल्या 2 महिन्यापूर्वी एक गोळीबार झाला, त्याही ठिकाणी ते डॉक्टर वाचले, परंतु कालच्या गोळीबारात दोन्ही तरुण जागी ठार झालेले आहेत आणि या मागं पालकमंत्र्याचा हातभार असल्याशिवाय हे होत नाही। सरदीर असलेलं तालुक्याचं गाव बाजारपेठ नगर जिल्ह्यात सगळ्यात मोठी जामखेडची, पण पर तालुक्यातले टोळ्या ज्या मधुकर आबांनी सांगितलं की 12 टोळ्या तयार झालेल्या आहेत 2-4 वर्षात, तर त्यांची एवढी दहशत आहे की 3 गोळीबार या ठिकाणी झाला आहे। काल भर आम मार्केटमध्ये लग्नाचं वराड चाललं असताना 1000 लोकांसमोर हवेत बी गोळ्या 10 मिनिट कोणी जवळ येऊन देईना, याच्यामुळं प्रशासनाने ह्याच्या स्ट्रिक इथून पुढच्या काळात ही करून तालमीचे नाव डिटेक्ट झाले ते डिटेक्ट करून आजच्या आज त्या आरोपींना आणि सूत्रधाराला अटक करा, नाही तर तोपर्यंत आमचा अंत्यविधी होणार नाही। दीपक कासवा, सी न्यूज मराठी, अहमदनगर।